आमदार प्रशांत ठाकूर यांचा वाढदिवस विविध उपक्रमांद्वारे साजरा करण्यात येत आहे. या अंतर्गत पनवेल महापालिका दवाखान्याच्या वतीने विशेष तज्ज्ञ डॉक्टरांच्या सेवेचा शुभारंभ आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून करण्यात आला. हा कार्यक्रम पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी त्यांच्या हस्ते सेवा देणाऱ्या डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला. पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून पनवेल महापालिका कार्यक्षेत्रातील आरोग्य केंद्रात तज्ज्ञ डॉक्टर उपचारासाठी उपलब्ध आहेत. यामध्ये भीषक, बालरोग तज्ज्ञ, स्त्रीरोग तज्ज्ञ यांच्या सेवा आठवड्यातून एक दिवस, तर त्वचारोग तज्ज्ञ, नेत्ररोग तज्ज्ञ, कान घसा, नाक तज्ज्ञ, मनोविकार तज्ज्ञ यांच्या 15 दिवसातून एकदा सेवा देण्यात येणार आहे. सर्वसामान्य नागरिक दिवसभर काम करून संध्याकाळी दवाखान्यात येत असतात. हे लक्षात घेऊन महापालिकेने नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सकाळच्या ओपीडी बरोबरच दुपारी 2 ते रात्री 10 वाजेपर्यंत ओपीडी सुरू करून आरोग्य सेवा देण्याचा अत्यंत स्तुत्य उपक्रम राबविला आहे. याबरोबरच महापालिकेने वैद्यकीय आरोग्य सेवा बळकट करत पुढचे पाऊल टाकलं आहे. यामध्ये डॉक्टर लक्ष्मण वाघमारे, डॉक्टर सुतेशा बामगुंडे हे प्रत्येक मंगळवारी, डॉक्टर हरविंदर सिंग प्रत्येक गुरुवारी, डॉक्टर रुमिता सिंग महिन्याच्या 1 आणि 3 गुरुवारी, तसेच डॉक्टर राहुल भातंभरे महिन्याच्या 1 आणि 3 शनिवारी सेवा देणार आहेत. यावेळी माजी नगरसेवक अभिमन्यू पाटील, हरेश केणी, प्रवीण पाटील, शत्रुघ्न काकडे, निलेश बाविस्कर, नरेश ठाकूर, माजी नगरसेविका नेत्रा पाटील, भाजपचे खारघर शहर सरचिटणीस कीर्ती नवघरे, किरण पाटील, अमर उपाध्याय, सचिन पवार यांच्यासह पदाधिकारी, महापालिकेचे अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. आजच्यापासून जे हे स्पेशालिस्ट आहेत, विशेष तज्ज्ञ आहेत, यांच्या सेवेची सुद्धा आज या इथे सुरुवात होत आहे. आणि आज माननीय आमदार प्रशांत ठाकूर यांचा वाढदिवससुद्धा आहे, तर ह्या वाढदिवसाच्या निमित्ताने ह्या सेवासुद्धा या इथे सुरू होत असताना पाहून खरोखर मला आनंद होत आहे की आजचा दिवस हा खरोखरच नक्कीच सोनेरी क्षणाचा असा हा दिवस आहे. मुळामध्ये पनवेल महानगरपालिका, आपली महानगरपालिका 2016 साली स्थापन झाली. कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेचा प्राधान्यक्रम जेव्हा त्यांच्या नागरिकांना आणि इतर सर्वांनाच देण्याचा जर असेल, तर तो सर्वात पहिले ही आरोग्य सुविधा, त्याच्यानंतर शिक्षण आणि त्याच्यानंतर इतर सर्व पायाभूत सुविधा हा नेहमीच असावा असं गृहीत धरलं जातं. आणि त्याच्यामध्ये चुकीचं काही असावं असं वाटत नाही आहे. मुळामध्येच आरोग्य सेवेची आवश्यकता ही किती आहे हे आपण नुकतंच सांगता, आपण ज्या प्रकारे कोरोना आला त्यानिमित्ताने आपण पाहिलेलं असेल की ज्यावेळेला सर्व डॉक्टर हे घरातूनसुद्धा बाहेर पडणं हे मुश्किल झालेलं होतं, आणि अशा वेळेला पनवेल महानगरपालिकेच्या सर्व या इथं आरोग्य सेवकांनी, मग ते डॉक्टर असतील, आणखी सांगता त्याचबरोबर सांगता त्याचे सर्व सहकारी असतील, यांनी इतक्या चांगल्या रीतीने या इथे ही सेवा दिली आणि त्यामुळेच कोरोनासारख्या मोठ्या अशा या महामारीला आपल्याला तोंड देता आलं. आणि खरोखरच अशा ह्या आपल्या सर्व सहकाऱ्यांचा नक्की सांगता आम्हाला आपल्या सर्वांनाच सांगता अभिमान आहे की आपण आपल्या महानगरपालिकेमध्ये अशा सर्व सहकाऱ्यांच्या हस्ते या इथे रुग्णांची सेवा होताना आपण पाहत असतो. खरोखरच चांगल्या प्रतीने या इथे या सर्व नागरिकांना या सर्व सुविधा ह्या दिल्या जात असतात. आणि ह्या सुविधा ह्या माननीय आयुक्त गणेश देशमुख साहेब असतील किंवा उपायुक्त सचिन पवार साहेब असतील, त्याचबरोबर गोसावी साहेब असतील, आणि त्यांचे सर्व सहकारी देत असतात. तर आणि ह्याच्यामध्ये जर आज विशेषज्ञांचं जर या इथे मार्गदर्शन या सर्व रुग्णांना भेटायला लागलं, जर त्यांची सेवासुद्धा भेटू लागली, तर नक्कीच आपल्या महानगरपालिकेच्या या आरोग्य सुविधांचा दर्जा हा उंचवू शकतो. आणि अशा प्रसंगी या इथे म्हणून हा जो कार्यक्रम इथे भरवलेला आहे.